नमस्कार, मास्टरी सीरीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि सध्या जो आहे उन्हाळा लागलाय आणि उन्हाळा म्हणजे आंबा कैरी याची लयलूट असते। आपल्या पदार्थात सुद्धा त्याचा समावेश होतो। त्यानंतर आपण जिथे जिथे जातो तर तिथे तिथे सुद्धा आंब्याचं काहीतरी आपल्याला पदार्थ मिळत असतात। कोणाकडे गेले तर आंबा चिरून पुढ्यात येतो आणि आंब्याचे पदार्थ, आंब्याची लोणचं, आंब्याचं मुरब्बा किंवा आंब्यापासून अजून काही काही पदार्थ तयार होतात। तर थोडक्यात काय, आंब्याचे पदार्थ आपण या उन्हाळ्यावर एन्जॉय करत असतो, बनवत असतो। आजचा हा जो पदार्थ आहे तर आंब्याचं सांबारे असा हा जुना पारंपरिक पदार्थ आहे। रेसिपीमध्ये इन्ग्रेडियंट्स तेच आहेत आपण जे नेहमी वापरतो, पण करण्याची पद्धत जुन्या लोकांची वेगळी होती। आणि पारंपरिक पदार्थामध्ये जी मजा असते ती मजा सध्याच्या पदार्थांमध्ये अभावाने पाहायला मिळते। चला सुरुवात करूया। तेल साधारण एक 3 चमचे तेल आपण घेतलं। मोहरी चांगली फुटल्यावर हिरवी मिरची, आंब्याच्या पोळी, आंब्याचा पीस, आणि आता आंबा चिरलेला, त्याच्यानंतर आंब्याचा कीस आपण यात घातला। तर जेवढा आंब्याचा कीस आणि पोळी मिळून असेल, समजा 2 वाट्या असेल, तर अर्धी वाटी, समजा 2 वाट्या असेल तर 1 वाटी गूळ घालायचा। हिंग छोटा अर्धा चमचा, हे चवीनुसार, आता ह्याला अंगचं पाणी जेवढं सुटेल तेवढं सुटू द्यायचं आणि त्यामध्येच ह्याला शक्यतो शिजवण्याचा प्रयत्न करायचा। आणि 1-2 मिनिटं ठेवल्यानंतर याला पाहायचं किती पाणी सुटलंय। थोडं पाणी घालूयात आपण। आता याची इंटरेस्टिंग गोष्ट माहिती का तुम्हाला काय, की नारळाचं दूध घालायचं पण त्यामध्ये 1 चमचा तांदळाची पिठी घालायची, जेणेकरून दूध घातल्यानंतर ते फाटणार नाही। नारळाचं दूध, त्यामध्ये ही तांदळाची पिठी, याला याची पेस्ट करून घ्यायची व्यवस्थित। साधारण 1 वाटी ओला नारळ, नारळाचं दूध, बघा कशी गंमत असते निसर्गाची, की कैरी जेव्हा कैरी असते तेव्हा ती थंड असते, पण कैरीचा जेव्हा आंबा होतो तो तो शरीरासाठी उष्ण होतो। आहे की नाही गंमत? आता हे सांबार नेमकं खातात कशाची प्रश्न पडला असेल की नाही। छान आंबट गोड, त्याला छान कैरीची चव आहे, ओल्या नारळाची चव आहे, नारळाचा दूध त्याच्यामध्ये आपण घातलंय। आणि हे तुम्ही छान गरमागरम भाताबरोबर खाऊ शकता। मी शिळ्या पोळीवरून सुद्धा खातो, पण त्याशिवाय मला आवडलं ती आंबोळी किंवा निरदोसा असतो, त्याच्याबरोबर अप्रतिम लागतं। आणि बरोबर जर तांदूळाचा किंवा नाशिणीचा पापड असेल तर उत्तम, ते असेल नसेल ती दुसरी गोष्ट आहे, पण हे सांबार मात्र तुम्ही नक्की करा या उन्हाळ्यात। आणि केल्यानंतर इतरांना कळवायला विसरू नका की हे असं असं केलं बरं का, कळवाल ना, नक्की कळवाल। पाहता मास्टर रेसिपी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, सूचना करा। वेलकम।